बिलकुल आपल्यासोबत सुधीर देवरे जे आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा याचा परिणाम झाले हा आपण जाणून घेणार आहोत आणि भारताच्या दृष्टीनं सुद्धा ही कारवाई किती महत्वाची आहे हे पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सुधीरजी मला सांगा की आ, कशी कसं पाहता या कारवाईकडे हवा हवाई दलाची का कारवाई आहे अगोदर सर्जिकल स्ट्राईकमध्ये आर्मीने भूमिका बजावली होती यावेळेस एअरफोर्सनी भूमिका बजावलेली आहे फारच ऐतिहासिक स्वरूपाची घटना आहे असं म्हणता येईल कारण सर्जिकल स्ट्राईक हा आपल्या लष्कराने केलेला होता आणि पाकिस्तानची लष्कराच्या बाबतीमध्ये जी एकूण तयारी असणार त्यांचं एक रेड अलर्ट आहे आणि पूर्णपणे ते मला वाटते सज्ज असतील तर त्या दृष्टीने आपण ज्यांना हे प्रकारचं जे सरप्राईज अटॅक हे करून त्यांना एकदम पूर्णपणे त्याच्यामध्ये नामोहरम केलेला होता आणि त्यांची अगदीच अपेक्षा नसावी अर्थात त्यांच्याकडनं त्यांच्या एअरफोर्सचे सगळे जे रडार्स आणि अँटी एअरक्राफ्ट गन्स वगैरे त्या सगळ्या तयार असणार त्यात काही वाद नाही त्याच्यामध्ये असे ते काही म्हणजे ते कॉट नॅपिंग असं असणार नाही जरी पहाटे जरी हा हल्ला झाला परंतु त्यांना तेवढं त्याच्यामध्ये त्यांची तयारीच नाही असं वाटतं आहे की ज्यांचं एअरफोर्स ज्या प्रकारचं सज्ज असायला हवं असं नसावं असं दिसतं आहे कारण बऱ्याच वर्षापासून पाकिस्तानला त्यांच्या एअरफोर्ससाठी तेवढी मदत किंवा त्यांची स्वतःचं तर प्रोडक्शन जवळजवळ नाहीच आहे त्याच्यामध्ये आणि बाहेरूनही तितकी काही कुमक मिळाली असं वाटत नाही त्यामुळे आपल्या एअरफोर्सच्या मानाने त्यांचे एअरफोर्स आता खूपच म्हणजे कम वीक आहे असं आहे ही घटना म्हणजे ऐतिहासिक अशी की फार वर्षानंतर भारताने असा एल ओ सी ओलांडून असा विमानात विमान, विमान दलाकडनं असा हल्ला केलेला आहे कारगिलच्या काळात झालेलं होतं आणि मला वाटतं फार जुनी गोष्ट आहे म्हणजे पासष्ट साली एकोणीसशे पासष्ट साली जेव्हा अत्यंत अशी क्रिटिकल वेळ आलेली होती की भारताने जर का एअरफोर्स तेव्हा आपला डिप्लॉय केलं नाही तर तो भाग आपला म्हणजे जम्मू काश्मीर आणि बाकीचा भारताचा भाग ह्यातला दळणवळच सुटेल किंवा तो भागच जाईल अशी वेळ आली होती तेव्हा भारताने ओ सी ओलांडून विमान दलाने हल्ला केला होता संरक्षण मंत्री कोण होत आहे तेव्हा यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते कारण मला त्याची अजूनही आठवण येते की त्यावेळेला तो फार अत्यंत कठीण परंतु असा ता तात्कालिक असा त्यांनी ताबडतोब असा निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळे मग सबंध युद्धाचं सगळं स्वरूपच बदललेलं होतं अभिमानाची बाब आहे की यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारे हल्ला झाला तो पासष्टला परंतु आत्ताचे कसा परिणाम आपल्याला दिसून येईल आणि हा जो भाग होता हा जो भूभाग होता त्या ठिकाणी कशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी चालत होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की इम्रान खान यांच्यासमोर आता काय आव्हान असणार आहेत कारण ते क्रिकेटमधून राजकारणामध्ये आलेले आहेत आणि आता हा सगळा पाक व्याप्त काश्मीरमध्ये झालेलं आहे सगळे हे आणि या भागामध्येच सगळे त्यांचे जे सगळे जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा आणि सगळे जे पाकिस्तानी जे सगळे दहशतवादी आहेत त्यांचे मोठे आहे मोठे कॅम्प्स आहेत तर आत्ता जे टी व्हीवरती जे रिपोर्ट्स येत आहेत किंवा बातम्या येत आहेत त्याप्रमाणे तीन असे मोठे त्यांचे कॅम्प ह्याच्यामध्ये आपण नष्ट केलेले आहेत तर आपलं जे उद्दिष्ट होतं की हे जे कॅम्प्स आहेत इथनं जे हे येत आहेत दहशतवादी आमच्या देशामध्येहून दे नंतर हे करता करतायत काश्मीरमध्ये करतायत त्यांना आम्ही याच्यामध्ये संपुष्टात आणू तर त्या दृष्टीने आत्ता आपण घेतलेली जी स्टेप आहे ती पूर्णपणे रास्त आहे आणि एक म्हणजे सेल्फ डिफेन्स आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला असं काही वाटायचं कारण जगात त्याची रिॲक्शन आता येईल थोडी बहुत मल, मला एक विचारायचं की आंतरराष्ट्रीय जे नियम असतात हवाई दलाचे ते नियम आपण पूर्णपणे पाळलेले आहेत का आणि पाण्याची आवश्यकता आहे का आता एक तर काय हा भारताचाच भाग आहे आपण समजतो त्याच्यामध्ये काही पाक व्याप्त आहे फक्त हा आमचा लिगली हा भारताचा भाग भाग आहे हा जो काश्मीर पूर्ण जो आहे राज्य आहे तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही दुसरं म्हणजे याच्यामध्ये भारतानी पूर्णपणे स्वतःचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत त्याच्यामध्ये कोणाला त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन घ्यायचीही काही गरज नाही पाकिस्तान त्याच्यामध्ये खूपच आरडाओरडा करेल त्यांच्या देशामध्ये पहिल्यांदा होईल पुष्कळ की आपलं कि इतकं पाकिस्तान कसं काय कमकुवत आहे अशा प्रकारे इम्रान खानवरती दबाव नक्कीच वाढेल आणि कदाचित पाकिस्तानसुद्धा काहीतरी अशा प्रकारची हरकत करायचा प्रयत्न करील मला आणखी एक वेगळा विषय मांडायचा आहे की असं म्हटलं जातं की जर आपण जर हल्ला केला तर दुसरीकडे अरुणाचलच्या बाजूनं चीन जो आहे तो आपल्याला दगाफटका करू शकतो कितपत याच्यामध्ये तथ्य आहे आणि चीनची भूमिका यामध्ये महत्त्वाची असणार आहे का युद्धाच्या दिशे युद्धाच्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली आहे का असं वाटतंय का चीनच्या सरहदीवरती साहजिकच आपल्याला नेहमी सतर्क आणि अगदी पूर्णपणे सज्ज राहायला पाहिजे परंतु अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये दहशतवादच्या विरुद्ध आपण जे आत्ता ॲक्शन घेतलेली आहे त्याच्यामध्ये चीन आपल्यावरती हल्ला करेल किंवा आपल्यावरती त्याच्यावरती काउंटर अटॅक करेल ही जरा शक्यता कमी वाटते कारण चीनने आत्ता गेल्या काही दिवसापूर्वीच यू एन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये जो ठराव झाला की पाकिस्तानने हा जो आत्ता हा पुलवामामध्ये जो हे केला आहे पुलवामामधला त्याच्यावरती त्याचा धिक्कार करण्यात आला आणि त्यात शेवटी चीनसुद्धा त्याचा सा जो स्थायी सदस्य आहे यू एन सेक्युरिटी काउन्सिलचा त्यांना त्याच्यामध्ये जॉईन व्हायला लागलं त्यामुळे चीन या बाबतीमध्ये केवळ दहशतवादाच्या ह्याच्यामध्ये आत्ता आपल्यावरती हल्ला करू शकेल अशी शक्यता कमी वाटते मला हां परंतु अमेरिकेने सुद्धा ज्यावेळेस म्हणजे पुलवामाचा हल्ला झाला होता त्यानंतर प्रेस रिलीज काढलं होतं त्यामध्ये पाकिस्तानचं थेट नाव घेतलं होतं आणि आता अमेरिकेची भूमिका काय असेल काय संकेत देतं आहे अमेरिका भारताला भार, मध्ये पाकिस् अमेरिकेने म्हटलं होतं ना की भारत सेल्फ डिफेन्समध्ये करू शकतो हां आपल्याला अमेरिकेचं त्याच्यामध्ये सर्टिफिकेटची गरज नाही आपल्याला काय करायचं आपण करू हां अमेरिकेने त्याच्या आपल्याला हे करायला पाहिजे असं नाही परंतु उद्या जर का पुन्हा सेक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानने हा मुद्दा मांडला एक तर त्यांना त्याच्यामध्ये काही फारसा पाठिंबा मिळणार नाहीच आहे पण अगदीच तशी काही वेळ आली तर अमेरिका आपल्याला ह्याच्यामध्ये वेटो करील ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आता कारण ह्याच्यामध्ये आपण जे घेतलेली ॲक्शन आहे ही पूर्णपणे आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये भारतावरती कुठल्या प्रकारचा दबाव आणणं किंवा भारताचा त्याच्यामध्ये एक प्रकारचं द्यायला मोठी त्याच्यात टीका करणं हे रास्त होणार नाही अच्छा परंतु हा हल्ला म्हणजे एक ट्रेलर आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत आणि चित्रपट अजून बाकी आहे फिल्म अजून बाकी आहे मला सांगा पुन्हा हल्ला होऊ शकतो का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जैश ए मोहम्मदचा जो मोरक्या असेल अझहर मसूद असेल त्यांना आणणं हे भारताचं लक्ष असणार आहे का आणि आताच्या कारवाईनंतर भारत आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल का भारत आत्तापर्यंत कसं कधीच आक्रमक होत नाही केलेलं नाही कधी आणि आत्ताही आपण आक्रमक असं वाटत नाही मला अर्थात ही जी आत्ता ज्यांनी स्टेप घेतली ही फारच धाडसी आहे आणि अत्यंत म्हटल्याप्रमाणे ऐतिहासिक स्वरूपाची आहे परंतु ह्याच्यामधून ह्या ट्रेलर होता वगैरे असंही म्हणणं मला वाटतं की फारसं योग्य होणार नाही कारण आपण दाखवून दिलेलं आहे आता पाकिस्तानला की आमच्या अंगामध्ये एवढी सक्षमता आहे की तुम्ही जगा अशा प्रकारचे जगा पुलवामा जे असे केल्यात आमच्या केल्यात अत्याचार केलेत आमच्या घटना केल्यात के 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 व्हायलन्स केलात तर आम्ही तुम्हाला असा धडा दाखवू शकतो बरं मुख्य त्यातला उद्देश हा होता आणि मसूद अझहर काय किंवा हाफिज सईद काय हे जे लोक आहेत ह्यांच्याविरुद्ध तर कारवाई व्हायलाच पाहिजे पण ती आता कशी करायची काय हे अर्थात आपलं लष्कर म्हणा किंवा आपल्या ज्या एजन्सीज आहेत त्या ठरवू शकतात अच्छा जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर किती देश आपल्यासोबत येण्याची शक्यता आहे रशियाची काय भूमिका यामध्ये असणार आहे आणि इतर महत्वाच्या राष्ट्रांची सुद्धा काय भूमिका असणार आहे असं दिसतं बरेचसे देश जगामधले आपल्याला एक प्रकारचा पाठिंबाच देतील याच्यामध्ये दे। म्हणजे त्याच्यामध्ये फारसे कोणी असं व्यक्त करणार नाहीत थोडीशी अशी चिंता व्यक्त करतील किंवा भारत आणि पाकिस्तानमधलं जे आत्ता वातावरण आहे ते जरा निवळा शांतते हवं अशा प्रकारची स्टेटमेंट्स करतील परंतु भारताने केलेली जी आत्ता जी ॲक्शन आहेत त्याबद्दल आता मला वाटतं कोणी आक्षेप घेईल मला असं वाटत नाही अच्छा पण आणखीन एक मला महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे काश्मीरमध्ये कसं असणार आहे कारण कश्मीरमध्ये कश्मीर अलगाववादी आहेत सेपरेटिस्ट आहेत तिथले नेतेसुद्धा आहेत आणि कश्मीर जे आता सध्या ते धुमस्त आहे तर आपलाच भाग आहे काश्मीर अशावेळी या गोष्टीचा परिणामसुद्धा त्या ठिकाणी होईल का ठिणग्या वाढतील का परिस्थिती आणखीन नॉर्मल होईल का, का चिघळेल आणखी तिथे काश्मीरमधल्या लोकांनासुद्धा यावेळेला जरा कळून चुकेल की भारत नुसतं प्रत्येक वेळेला आपल्यावरती हल्ले होत आहेत आपण त्याच्यामध्ये आपली माणसं मरत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सतत आपण दुःख व्यक्त करतो जगातल्या इतर संघटनांकडे जाऊन आपण हे सांगतो आहे की असं झालं आहे हे करतानाच भारताच्या अंगासुद्धा ती ताकद आहे आणि भारत ह्याच्यामध्ये अशा वेळेला पाकिस्तानला एक प्रकारचा धडा दाखवू शकतो हे कळल्यामुळे मला वाटतं काश्मीरी लोकांच्या मनात सुद्धा भारताबद्दल जरा जास्त आदर निर्माण होईल लागतं बरं पण आणखीन एक मला विचारायचं की हे सरप्राईज होतं जसं सर्जिकल स्ट्राईक सरप्राईज होतं तसं हे सुद्धा सरप्राईज होतं कारण आम्हाला सांगण्यात आलं होतं की आता जे वॉर मेमोरियल बनते त्यासाठी हा सराव आहे विमानांचा आणि नंतर अचानक कळायला की हल्ला झालेला आहे म्हणून पण मला सांगा की अशा प्रकारे याच्यामध्ये एअरफोर्सची जी भूमिका होती किंवा सरकारची जी स्ट्रॅटेजी होती ते कितपत असं वाटतं की योग्य होती नाही नाही मला वाटतं वॉर मेमोरियलचा ह्याचा काही संबंध नाही एकतर आणि वॉर मेमोरियलच्या जर काही हेलिकॉप्टर्स किंवा विमानं उड उड होते त्याचं काय ही विमानत जी गेली आहेत आपण आत्ता असं बघतो आहे तिकडे अंबाला आणि उत्तरेकडच्या आपल्या विमान गेले विमानतळावरनं गेलेली आहेत विमानं ही तर ती त्याचा काही ह्याच्याशी काही अर्थार्थी संबंध आहे असं मला वाटत नाही वॉर मेमोरियलची तयारी झालेली होती ते केलं काल त्यांनी जसं इनॉग्रेशन आणखीन एक की या हा पण आणखीन एक महत्त्वाचं म्हणजेच की हे संपूर्ण भारत आणि पाकिस्तानचं चाललेलं आहे कुलभूषण जाधवांची यांची सुद्धा केस झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपले संरक्षण मंत्री असेल पंतप्रधान वारंवार जे लक्ष दिलं आहे ते चीनकडे लक्ष दिलेलं आहे चीनची भूमिका कशी असणार आहे आपल्या दृष्टीनं आणि चीनची भूमिका सातत्यानं पाकिस्तानच्या बाजूनं असल्याची आपल्याला दिसते जो की रिंग रोड जो बनवायचा चाललेला आहे त्या संदर्भाची सुद्धा भूमिका दिसते आणि भारताची सुद्धा भूमिका भूमिका आपल्याला स्पष्ट दिसते येत्या कालावधीमध्ये भारत आणि चीनचे संबंध कसे असणार आहेत पाकिस्तानमुळं ते सुधारतील का खराब होतील पाकिस्तान, पाकिस्तान आणि चीन ज्याला ऑल आल वेदर अलायज म्हणतात असे आहेत आणि चीनचा गेल्या काही वर्षात भारत पाकिस्तानवरचा प्रभाव इतका वाढलेला आहे की पाकिस्तानचं स्वातंत्र्यच पुष्कळ दृष्ट्या त्याच्यामध्ये आता अडचणीत आलं आहे असं तर म्हणता येईल इतकं त्यांची परिस्थिती आहे कारण हा जो सी पी एस सी तुम्ही म्हणालात हा जो कॉरिडॉरचं काम चाललेलं आहे ह्याच्यामध्ये पा चीनला नुसतेच आर्थिक ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे दे। त्यांचा अधिक, अधिक असा त्याला सामरिक असा ह्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे की त्याच्यातून त्यांना इंडियन ओशनमध्ये येतं कसंही येता येईल ये दक्ष आ, मध्य आशियाशी कसं कनेक्ट करता येईल चीनशी कसं जोडता येईल असे अनेक त्याच्यामध्ये आहेत आणि का कोणती परिस्थिती जारी झाली झाली तरी चीन हा पाकिस्तानलाच नेहमी पाठिंबा देत असतो त्यामुळे आपल्याला नेहमीच याच्याबद्दल अत्यंत जागरूक राहावं लागतं की पाकिस्तान आणि चीनमधले संबंध कसे आहेत ते संबंध सतत वाढताच आहेत परंतु चीनला हे कळून चुकलं आहे की पाकिस्तान एक प्रकारची त्यांच्या आणि दुसरी गोष्ट आता सध्या ज्या घटना त्या भागात ज्या होत आहेत त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमधली परिस्थिती म्हणा किंवा चीनचा जो चिंकियांग भाग म्हणतात तिथली परिस्थिती म्हणा तर ह्याच्या ह्याच्यामध्ये चीन आणि पाकिस्तानचे संबंध एका दृष्टीने अधिक जवळ होत आहेत कारण जसे अमेरिकाने ठरवलं आहे की आता अफगाणिस्तानमधलं सैन्य आपलं पूर्ण मागे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तालिबानबरोबर ते आता सध्या वाटाघाटी करत आहेत त्या वाटाघाटीमध्ये पाकिस्तानचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे कारण तालिबान हा पूर्णपणे जो बैलांना निर्माण झाला तो पाकिस्तानमुळे झाला आणि अजूनही पाकिस्तानच्या आय एस आयचं पाकिस्तानच्या लष्कराचं तालिबानवरती खूप त्यांचा अजून त्याच्यावरती प्रभाव आहे तर त्यामुळे अमेरिका काय रशिया काय चीन काय हे सगळ्या अफगाणिस्तानच्या कॉन्टेक्समध्ये पाकिस्तानला जवळत आहेत परंतु एकूण जे चीननी पाहिलेलं आहे की पाकिस्तान एक प्रकारची आता दिवसेंदिवस लायबिलिटी पण होऊ शकते त्याला पण त्याच्यात त्यांना काही फारसा त्याच्यामध्ये मिळत नाही आहे काही हा केवळा कॉरिडॉर वगैरे मिळतात ते आहे परंतु आज पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ध्यानात घेता अत्यंत ती डबघायला आलेली आहे अशा याच्यामध्ये चीन त्यांना किती बँक रोल म्हणतात ज्याला असं करणार तर त्यामुळे चीन चा सपोर्ट त्यांच्याशी पूर्णपणे राहणार त्यात काही वाद नाही पण दिवसेंदिवस चीन असाही विचार करील की भारत ही अत्यंत वाढती अशी जी शक्ती आहे इकॉनॉमी आहे हां ही एक प्रकारची या संबंध भागामध्ये वाढ निर्माण होणारी सत्ता आहे तर ह्याच्याबरोबर आपण निष्कारण अजूनच भांडाभांडी करून परत हे हे वाढवणं आपली त्याच्यामधलं कटुत्व वाढवणं हे त्यांच्या सुद्धा कदाचित योग्य ठरणार नाही अच्छा आर्थिक परिस्थितीचा तुम्ही उल्लेख केलेला आहे मला सांगा की चीनची सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि या घटनेमुळं आणि पुढे नंतर भारत संबंधांच्या जे वाढणार आहे भारत आणि पाकिस्तानचे जे संबंध चिघळणार आहेत त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल या कार कॉरिडोर जो आहे चीनचा त्याच्यावर काय परिणाम होईल का कारण इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमध्ये करायचं चा चा चीनचं चाललेलं आहे चीनची इकॉनॉमी तर खूपच मोठी आहे ते ती त्यांची काय आपल्यापेक्षा पाच सहा पटीने जास्त आहे मोठी ती वाढते कदाचित सध्या त्यांची ग्रोथ कमी असेल त्या मानाने परंतु तरी फार मोठी इकॉनॉमी आहे मॉडर्नाइज खूप होत आहे परंतु पाकिस्तान आणि भारतामधले जे सध्याचे जे संबंध आहेत त्याचा चीनच्या आर्थिक व्यवस्थेवरती फार परिणाम होईल असं काय वाटत नाही मी म्हणता तो सी पी एस सीचा जो मुद्दा आहे ते आहे त्याच्यामध्ये सी पी एस सी जर का यशस्वी झालं समजा पूर्ण झालं तो संबंध कॉरिडॉर त्याच्यामध्ये चीनला फायदा होऊ शकतो पण त्याला अजून वेळ लागेल त्याला खूप इन्व्हेस्टमेंट्स करावं लागत आहेत चीनला त्याच्यामध्ये पाकिस्तानलासुद्धा चीन, चीन ज्या प्रकारे तिथल्या जमिनी घेत आहे की ज्या प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लादत आहेत ते आवडत नाही आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा त्या सी पी एस सीवरती खूप विरोध आहे हां कारण चीन एक प्रकारचं त्याच्यामध्ये एक प्रकारचं कलोनियलिझमच करत आहेत तिथे हां तर त्यामुळे असे डायरेक्टली संबंध भारतात त्यांच्या चीनच्या इकॉनॉमीवर होतील असं काही मला वाटत नाही अच्छा पण पाकिस्तानवर अशा प्रकारचा हल्ला करणं हा संदेश आहे का हा संकेत आहे का चायनाला पण कारण भारत गप्प बसणार नाही आहे सगळ्या जगालाच आहे म्हणा एक प्रकार चीनला पण आहे आणि क अनेक देशांना सुद्धा कळेल की आणि मुख्य म्हणजे हा संदेशासाठी केलेलं असं नाही आहे हा हा मुख्य म्हणजे असं आहे की व भारतालासुद्धा अशा प्रकारचं ऑप्शन वाप करता येतं हां आपल्याला या हे अवघड आहे पण आम्ही करू शकतो आणि आमच्या ती ताकद आहे आणि आमच्या अंगामध्ये ती इच्छाशक्ती आहे असं ह्या आजच्या घटनेतून दिसतं आणखीन एकच प्रश्न आता वेळ आलेली आहे का की संपूर्ण जगानं दहशतवादाच्या विरोधामध्ये उभं राहायचं आणि त्यामध्ये जे भारताला सहकार्य करतील त्यांची भूमिका स्पष्ट होईल की ते दहशतवादाच्या बाजून आहेत की विरोधामध्ये आहेत कारण भारत नेहमीच दहशतवादाच्या विरोधामध्ये राहिलेला आहे आता अशा वेळी चीनची भूमिका असेल इस्रायलची तर आपल्याला स्पष्ट भूमिका आहे जर्मनी असेल किंवा ब्रिटन असेल की सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्यांनासुद्धा दहशतवादाचे चटके चा बसलेले आहेत हे दहशत दहशतवादाविरुद्ध तर आता जागतिक मत जवळजवळ एक झालेलं आहे तुम्ही म्हटलं मी यु एन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये परवा जो ठराव झाला त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्याच्यामध्येच त्याला एक पूर्णपणे पाठिंबा दिला तर असं यात काही आता सध्या काही फारसं दुमत आहे असं नाही आहे अजूनही एनमध्ये दहशतवादाविरुद्धचा एक प्रकार ज्याला कन्व्हेन्शन म्हणतात ते होत नाही आहे काही कारणांमुळे कदाचित अशा घटनांनंतर त्याला जास्त दुजोरा मिळेल आणि दिवसेंदिवस एक जागतिक स्वरूपाची अशी प्रकारची मुवमेंट व्हायला पाहिजे मोहीम व्हायला पाहिजे की दहशतवाद पूर्णपणे निपटून निघायला पाहिजे आणि त्या दृष्टीने भारताने जे काय सोचलेलं आहे ते भारत सगळ्या जगासमोर मांडलं आलं आहे सतत प्रत्येक ठिकाणी आजकाल आपण कुठल्याही जेव्हा एखादी कॉन्फरन्स होते म्हणा किंवा द्विपक्षीय मी थांबवतोय कारण मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे हा हल्ला करण्याच्या अगोदर आपण पाकिस्तानमधले भारताचे जे राजदूत असेल अंबॅसेडर असेल त्यांना परत बोलवलं होतं आता भारत आणि पाकिस्तानचे जे संबंध असतील आपले जे राजदूत असतील त्यांना पुन्हा पाठवण्यात येईल का कशा प्रकारची कूटनीती असणार आहे यापुढे जेव्हा जे अशा घटना घडतात म्हणजे आता पाकिस्तान भारतातले संबंध खूपच हे झाले होते मध्ये ह्या पुलवामानंतर त्याच्यानंतर राज दोन्ही देशातले राजदूत एकमेकांना त्यांच्या त्यांचे जे फॉरेन ऑफिसर्स त्यांना परत बोलवतात बोलणी करण्यासाठी त्यांच्याशी जास्त अजून विचारविनिमय करण्यासाठी आणि जेव्हा संबंध फारच ह्याला हे होतात म्हणजे जेव्हा दोघी देशामध्ये अशा थराला जातात किंवा युद्धाची परिस्थिती होते तेव्हाच पूर्णपणे राजदूत परत येतात म्हणजे कित्येक महिन्यांसाठी कित्येक वर्षांसाठी परंतु असं काही अजून झालेलं नाही आहे आता ते काही दिवसांनी परतही जातील कारण तुम्ही ही एक प्रकारची दोन देशातल्या संबंधांची किंवा ह्याच्यातली एक प्रकारची ती चॅनेल आहे हां ही डिप्लोमॅटिक ह्याच्यातली तर ती तुम्ही पूर्णपणे काही रद्द करू शकत नाही तर त्यामुळे राजदूत आपले काही दिवसांनी परतही जातील असं काही हे नाही आहे की पूर्णपणे ते इथेच राहतील असे मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की सुषमा स्वराज ज्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री आहेत आणि दुसरं म्हणजे की निर्मला सीतारामन या दोन्ही महिलाच आहेत आणि या दोघींच्याही नेतृत्वाखाली हे संपूर्ण घडलेलं आहे कारण कूटनीतीसाठी सुषमा स्वराज महत्त्वाचे आहेत तर युद्धाच्या तयारीसाठी आणि आता हल्ल्यासाठी निर्मला सीतारामन यांच्यासाठी सुद्धा मत दोन्ही महिला आहेत कसं बघता या दोघींच्याही कामगिरीकडे ही भारताने केवढी मोठी प्रगती केली आहे ह्याचं हे उदाहरण आहे की या दोन अत्यंत महत्त्वाच्या खात्यांच्या मुख्य ज्या आहेत त्याच महिला आहेत आणि ते म्हणतात की पहिल्यांदाच अशा भारताच्या ज्याला सी सी एस म्हणतात कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी त्याच्यामध्ये दोन महिला आहेत हां असे शे, असे काही नेहमी झालेलं नाही कधी मला ते पहिल्यांदाच झालं असेल असं त्यामुळे प्रकारची आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे याच्यामध्ये अच्छा भारताचं काय वाटतं की आता पुढचं पाऊल काय असावं आणि कसं असेल कारण तुम्ही अनेक वर्ष पारक्ष खात्यामध्ये होतात सर्व्हिसमध्ये होतात कूटनीतीच्या दृष्टीनं संबंध कसे असतील नाही भारताने पुन्हा सगळ्या जगातल्या राष्ट्रांना अनेक संस्थांना सतत सांग सांगत राहायला पाहिजे की दहशतवाद हा पूर्णपणे जायला पाहिजे आणि दहशतवादाच्या ह्याच्यामध्ये जर का आमच्यावरती कोणी असे हल्ले वगैरे केले आमच्या ज्या संवेदना आहेत त्याला न भी भीड घालता आमच्यावरती जसे असे क्रॉस बॉर्डर हे होत आहेत पाकिस्तानचे अटॅक ते भारत सहन करणार नाही परंतु आपण जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी आपण एकत्र येऊन हा अत्यंत गंभीर असा जो सध्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी जागतिक पा पातळीवरती क्षेत्रीय पातळीवरती द्विपक्षीय ह्याच्यावरती सतत सम सतत प्रयत्न करत राहायला पाहिजेत अच्छा हाच भारताकडनं हा संदेश असेल पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका राजकीय नेत्यांची पण असणार आहे कारण काश्मीरमध्ये जे नेते आहेत नॅशनल कॉन्फरन्स असेल किंवा महबूबा मुफ्ती असेल कारण भारताचा भाग आहे त्यामुळे यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे कारण त्यांचं एक वक्तव्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जे आहे ते बळ मिळतं शत्रूंना सा साहजिकच आहे कारण जोपर्यंत आपल्या देशामध्ये जर का एकी नसेल आणि असा एका मताने आपण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत देशाच्या परराष्ट्र तिला सुद्धा तेवढं बळ नसतं हां म्हणून अशा ज्या राष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत बाबी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रच यायला पाहिजे कारण त्यात जर का प्रकारचं जर का एकमत नसेल तर मग प्लीज बाजूच मुळी खंबीर राहणार नाही बिलकुल एकमत असलं पाहिजे आणि एकत्र येणं गरजेचं आहे असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे आणि सर्व जे धागे आहेत पाठीमागचे की कशाप्रकारे ही घटना घडली होती आणि अभिमानाची बाब आहे ते म्हणजेच की यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अशा प्रकारचा हवाई हल्ला झाला होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे कारगिलमध्ये सुद्धा झाला होता आणि आता याचे परिणाम जे कसे असणार आहेत कूटनीती कशी असणार आहे चीनचा कसा दृष्टिकोन असणार आहे हे आपण सरांकडून जाणूनच घेतलेला आहे पण सर मला आणखीन एक विचारायचं आहे की चीनच्या दृष्टीनं आता अरुणाचल प्रदेश असेल किंवा हा जो भाग आहे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवावं लागणार आहे का त्या ठिकाणी कशा प्रकारचं नियोजन करावं लागणार नाही आपण वाढवलेली आहे ना आणि सतत वाढवत आहोत सगळ्या भागामध्ये आपलं जे आ, 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 ईशान्य भागामध्ये तिथे पूर्णपणे याबाबत आपण अत्यंत जागरूक आहोत तिथे विमानदल असो आपलं लष्कर असो किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस असो या सगळ्यांचं तिथे पूर्णपणे असं कसं बळ वाढवता येईल या दृष्टीने आणि तिथले रास्ते कसे बांधता येतील दळमळण कसं वाढेल सिग्नल आणि म्हणजे कम्युनिकेशन कसे करत आहे याचे परेत, बऱ्याच परेत, काळापासून प्रयत्न चालले ते वाढवायला लागतील सतत डोकलामचं खुसपट काढलं जातं तशा प्रकारचे आणखीन काही खुसपटे निघू शकतात का भारताला त्या दृष्टीनं तयार राहणं गरजेचं आहे का आता <laughs> अनेक ठिकाणी अशा गोष्टी होऊ शकतात दोकलाम झालं दोकलामच्या वेळेला आपण अत्यंत खंबीर भूमिका घेतली आणि त्यामुळे त्याचा भारताच्या परराष्ट्र नीतीवर आणि जगातल्या इतर देशांचा भारताकडे बघण्याचा विशुद्ध चीनचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला ता, तर त्यामुळे जसं दोकलाममध्ये आपण स स सुसज्ज होतो आपल्या लष्करी सामर्थ्याने आणि आपल्या राजकीय इच्छाशक्तीने सर काश्मीरमध्ये जेव्हा दगडफेक झाली होती तेव्हा असं कळालं होतं की आर्थिक रसद जी आहे ती बाहेरून येते आणि चीन सुद्धा आर्थिक रसद पुरवतोय या घटनेमुळे आता त्यावर निर्बंध येतील का चीन जे आर्थिक रसद पाकिस्तानला पोहोचवतोय किंवा दहशतवाद्यासाठी पोहोचवतोय आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव येईल का त्याच्यामध्ये कमतरता येईल का त्याच्यावरती प्रयत्न चालूच आहे ज्याला एफ एफ म्हणतात म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणून जो आहे की जो टेररिझमला आर्थिक मदत करण्यासाठी त्याच्यावरती बंधनं व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये पाकिस्तान अजून त्याला ज्याला ग्रे लिस्टमध्ये म्हणतात आणि अने जगातले अनेक देश म्हणतात की पाकिस्तानला त्याच्यामध्ये ब्लॅक लिस्टमध्ये करायला पाहिजे तर आता त्यांना काही दिवसाची सवलत दिलेली आहे काहीतरी मे महिन्यापर्यंत तुम्ही काहीतरी ॲक्शन नाही घेतलीत तर तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकू वगैरे असं नुकतंच झालेलं आहे त्यामुळे या दृष्टीतनं जगामध्ये आधी आधीपासूनच बोलणी चालू आहेत आणि जोपर्यंत टेरर फिनान्सिंग चालू राहील तोपर्यंत अशा प्रकारचा दहशतवाद वाढतच राहील म्हणून त्यावरती आधीच चालूच आहे सर आणखीन एकच प्रश्न की जमिनीवर हल्ला झाला हवाई हल्ला सुद्धा झालेला आहे मला सांगा दोन हजार आठमध्ये समुद्रमार्गे मुंबईवर हल्ला करण्यात आला होता तर तट जे आहेत आपले बंदर जे आहेत आपले समुद्राचा जो भूभाग असणार आहे त्याकडे सुद्धा आता लक्ष देणं गरजेचं आहे का ना अर्थातच म्हणजे आपली भारतीय जे नौसेना आहे ही खूप सध्या याच्यामध्ये काम करते आहे त्यांनी पुष्कळ प्लस स सामर्थ्य पण वाढवलेलं आहे वाढवत आहेत आणि कोस्ट कोस्टगार्ड म्हणा किंवा नेव्ही म्हणा यांच्यामध्ये जितकं अत्यंत आधुनिक प्रकारची कशी सामुग्री असायला पाहिजे इक्विपमेंट कशी असायला पाहिजे दृष्टीने सतत लक्ष आहे आणि त्यामुळे नेव्हीची आणि गार्डची सतर्कता तर फारच आवश्यक आहे कारण आपला फार मोठा सात हजार किलोमीटरचा आपला समुद्र किनारा आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या ह्याच्या मोठ्या किनाऱ्यामध्ये कुठेही काही होऊ शकतं पण ते त्याच्याबद्दल तर काही वादच नाही म्हणजे फारच महत्वाचं आहे ते पाकिस्तान आता चौथून काही करेल असं वाटतंय का या घटनेनंतर काय सांगणं कठीण आता या परंतु भारतानं सज्ज राहणं गरजेचं आहे तिन्ही दलांनी सज्ज राहणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देश जे आहेत ते दहशतवादाच्या विरोधामध्ये उभे आहेत म्हणजेच की भारताच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे राम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि सुधीर देवरेसरांचे सुद्धा मनापासून आभार या सगळ्या सखोल विश्लेषणासाठी आणि केलेल्या या चर्चेसाठी